दुचाकी चोरणारी सराई टोळी गजाड करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आलं आहे श्रीरामपूर शहर पोलीस पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त माहिती मिळाली सा की आरोपी योगेश रमेश शिवाळे राहणार पडेगाव हा चोरीची मोटरसायकल घेऊन श्रीरामपूर येथे विक्री करण्यासाठी येणार आहे ही माहिती मिळताच कर्मचाऱ्यांसह सापळा रचत त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडील दोन दुचाकी वाहन देखील हस्तगत करण्यात आले आहे या आरोपीला विश्वासात घेतला असता त्याने सचिन राघू शिंदे वेवर्ष तेवीस राणार पिंपळाचा माळा राहुरी जावेद बशीर सय्यद वेवर्ष अठ्ठावीस राणार राहुरी आणि रामनाथ वसंत गायकवाड राहणार पडेगाव यांची नावं सांगितली या आरोपीने देखील गुन्ह्याची कबुली दिली असून या आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्याकडील दहा दुचाकी आणि एक टाटा झीप अशी चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं आहे या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस प्रमाणे भाजवी कलम तीनशे एकोणऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षका डॉक्टर दीपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर दत्तात्रय उझे पोलीस हेड कॉन्स्टेबल वागचौरे पोलीस नाईक भिंगार देवे पोलीस नाईक पंकज गोसावी पोलीस नाईक रघू कारखिले पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल लगड पोलीस कॉन्स्टेबल दिघे रमीज आतार धनंजय वाघमारे आदींनी केले आहे न्यूज रिपोर्टर युनस इनामदारसह समीर शेख एस मडिया श्रीरामपूर